नमस्कार, शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये सर्व मित्रांचं स्वागत. मित्रांनो, IRCTC ही भारत सरकारची एक दिग्गज अशी कंपनी आहे, परंतु 2 दिवसांमध्ये हा शेअर्स 30% खाली पडला. खाली पडण्याचं मुख्य कारण काय असावं तेच आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर जर काही जणाला असं वाटतं की हा शेअर्स परत खाली पडू शकतो, तर अवश्य त्यांनी प्रॉफिट बुकिंग करावी. आणखी एक, बरेच जे एक्सपर्ट म्हणत आहेत की तुम्ही डीपमध्ये IRCTCला खरेदी करू नका, ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला खरेदी करा, तुम्ही अभ्यास करून ते करू शकताय. परंतु IRCTC हा शेअर्स एवढा जास्त प्रमाणात पडण्याचं मुख्य कारण काय होतं, तर लक्षात घ्या, हा शेअर्स या शेअर्सनं रॅली खूप घेतलेली आहे. जवळपास 60-70% या मागील 1 महिन्यामध्ये या शेअर्सनं रॅली घेतलेली आहे. आता एवढी रॅली घेतल्यानंतर अर्ध्यानं हा शेअर्स खाली पडला, तो पडण्याचं मुख्य कारण काय आहे तेच आपल्याला पाहायचं आहे. तर याचा आपण IRCTCचं जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते आपण पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो, इथं तुमच्यासमोर आहे स्क्रीनरवर IRCTC या भारत सरकारच्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न्स. बघा, प्रमोटर्सकडे डिसेंबर 2020, सप्टेंबर 20, जून 20, मार्च 20 आणि डिसेंबर 19 यामध्ये बघा तुम्हाला कंटिन्युअस 87% शेअर होल्डिंग पॅटर्न दिसेल. परंतु डिसेंबरनंतर मार्च 21, जून 21 आणि सप्टेंबर 21 या वर्षामध्ये हे जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते कंटिन्युअस 67.40% आहे. म्हणजेच प्रमोटर्सने 1 रुपयाही विकलेला नाही आहे. मग आता नेमकं प्रॉफिट बुकिंग कोण करत आहे? प्रमोटर्स तर यांचा विश्वास कंपनीवर अजिबात उडालेला नाही. तर प्रॉफिट बुकिंग करण्याचं मुख्य कारण हे लक्षात घ्या, हे आहेत दोघं. त्यातला एक आहे FIIS आणि दुसरा आहे DIIS. आता हे दोन कोण आहेत? तर पहा, FIIS म्हणजे ज्या फॉरेन इनडायरेक्ट ज्या इन्व्हेस्टमेंट संस्था आहेत, त्या म्हणजे दुसऱ्या देशातील लोक किंवा दुसऱ्या देशातील बँका वित्त संस्था यांनी काय केलेलं आहे बघा. तुम्ही जर जून आणि सप्टेंबर ह्या फक्त या 4 महिन्यातला जर पाहिलात, तर बघा ज्या फॉरेन संस्था आहेत त्यांच्याकडे 8% शेअर्स होते, आता सप्टेंबरमध्ये त्यांनी 7.81% शेअर्स ठेवलेले आहेत. म्हणजे जवळपास 1% शेअर्स विकलेले आहेत. आणि ज्या भारतातील ज्या बँका आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत, संस्था आहेत, यांच्याकडं 11% शेअर्स होते, त्यामधले त्यांनी जवळपास 3-3.5% शेअर्स विकलेले आहेत. आणि सध्या 8% शेअर्स या भारतातील DIIS यांचे आहेत. आणि हे सगळे मग आले कुणाकडं? पब्लिककडं आले. बघा, पब्लिककडं सुरुवातीला 13% शेअर्स होते, आता पब्लिककडं जवळपास 16.31% शेअर्स आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, इथं जे प्रॉफिट बुकिंग करत आहे ते करत आहेत फॉरेन इनडायरेक्ट संस्था, इन्व्हेस्टमेंट संस्था आणि भारतातील असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्था. त्यामुळं या दोघांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळं एकदम तो शेअर्स खाली पडलेला आहे. पब्लिककडून प्रॉफिट बुकिंग जास्तीत जास्त झालेली नाही आहे. आणि पब्लिककडून झालेली प्रॉफिट बुकिंग ही एवढी मोठ्या प्रमाणात होत नाही, ध्यानात ठेवा. थोड्याशा प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होती. या दोघांमुळंच IRCTCचा शेअर्स हा प्रामुख्याने खाली पडलेला आहे. आता राहिला प्रश्न, तो शेअर्स तुम्ही खरेदी करायचा का नाही. तर मित्रांनो, ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला या शेअर्समध्ये राहायचं आहे का, लगेच प्रॉफिट बुकिंग करून निघायचं आहे का, तुम्हाला स्प्लिटचा फायदा घ्यायचा आहे. हे तुमची जी पुढली स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. कोणताही शेअर्स खरेदी तुम्हाला करत असताना आपण आपल्या डोळ्यापुढं काहीतरी उद्दिष्ट असावं. फक्त आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे, तर तुम्ही शेअर्समधून ताबडतोब बाहेर निघू शकता. जर तुम्हाला स्प्लिटचा फायदा घ्यायचा आहे, तर तुम्ही यामध्ये राहू शकता. आणि भविष्यकाळामध्ये IRCTC ही कंपनी काही बंद पडणारी कंपनी नाही आहे. त्यामुळं भविष्यकाळाचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल किंवा लाँग टर्म तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तर तुम्ही याच्यातून बाहेर निघायचं काही कारण नाही. आणि घाबरण्यासारखंही काही कारण नाही. फक्त लक्षात घ्या, तुम्ही कोणतं उद्दिष्ट ठेवून याच्यामध्ये गुंतवणूक करतात, ते उद्दिष्ट मात्र फिक्स असलं पाहिजे. एक उद्दिष्ट, फक्त प्रॉफिट बुकिंगचं उद्दिष्ट तुमचं असेल, तर तुम्ही
IRCTCमधून सध्या तरी तात्पुरतं बाहेर निघू शकता, पण तुम्हाला स्प्लिट त्याचबरोबर भविष्यकाळचा फायदा घ्यायचा तुम्ही परत आणखी थोडं समजा उद्या खाली उतरलं, उद्या समजा 200-300-400-500 अंकांखाली उतरलं तर तुम्ही डिपमध्ये खरेदी करू शकताय. आणखी उतरून उतरून किती उतरेल? आणखी 10% उतरेल, म्हणजेच आणखी 500-700 रुपये उतरेल, 3,500 रुपयाला येईल किंवा 4,000 रुपयाला येईल. परंतु लक्षात घ्या, याचा जो सपोर्ट झोन आहे तो सपोर्ट झोन तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे आहे IRCTCचं बॉलिंजर बँड्स. तर बॉलिंजर बँडमधील जी मधली लाईन असते ती 20 दिवसाची सरासरी असते. आणि कधीही लक्षात घ्या, हा शेअर्स जवळपास इथं 4,000 रेजिस्टन्स त्यांनी फेस केला होता आणि इथून एकदा रॅली सुरुवात झाली ती जवळपास 6,200 गेली. आता इथून तो परत 20 दिवसाची जी सरासरी आहे त्या सरासरीला येऊन थांबलेला आहे. समजा आणखी शेअर्स खाली आला तर तो आणखी 1-500 अंकांनी खाली येऊ शकतो, म्हणजेच या रेजिस्टन्स झोनला तो शेअर्स येऊ शकतो. आणि इथून मात्र खाली यायची शक्यता अतिशय कमी आहे. का? कारण बॉलिंजर बँड्स त्या 20 दिवसाच्या सरासरीच्या वरच तो शेअर सहसा जात असतो. कारण सेन्सेक्स हे वाढणारी गोष्ट आहे. सेन्सेक्स जर उतरणार असेल तर तो खाली येईल. सेन्सेक्स हा वाढणार आहे त्यामुळं हाही शेअर्स वाढू शकतो. परंतु जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही 4,000 खरेदी करू शकताय. आणि ज्यांना प्रत्येकाची इच्छा आहे त्या इच्छेवर अवलंबून आहे तुम्हाला कुठे खरेदी करायची आहे ते. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.